अहो तुम्ही त्या आशिषला बघितलं का? बघायला पाहिजे, भेटायला हवं, बघायला हवं. विद्याचा जावं कसा आहे तो? कसा म्हणजे काय? चांगलाच असणार. चांगला म्हणजे उत्तमच असणार. त्याशिवाय विद्या मंजुरी देणार त्याला, एकुलती एक लेख आहे त्याची. हो ना, जावं उत्तमच असणार. आपल्याला आपल्या चिरंजीवांसाठी बघितलं पाहिजे काहीतरी. मला तर वाटलं होतं एखादी मुलगी आणून उभी करणार आपल्या समोर. काहीतरीच काय बोलतो? काहीतरी काय, चांगली मुलगी आणून उभी करणार असं काय करते तू? शेवटी माझा मुलगा आहे तो. पण तशी काय लक्षणच दिसत नाहीत मला. आपल्यालाच हालचाल करावी लागणार. अगदी माझ्या मनातलं बोललात, मलाही असंच वाटतंय. माझ्या बघण्यात एक मुलगी आहे. कोण? असं नाही बघण्यात मी काय फायनल केलेलं नाही मी, पण एक मला असं वाटतं की ही शशांकला सुटेबल आहे. पण कोण? सांगेन, वेळ आली की सांगेन. सांगा ना. सांगेन ना, वेळ आली की. तुला नाही तर कोणाला सांगणार मी, कोणाला बघत. बघ, ये कोण? तेजस आलाय. तेजस, अरे वा. हॅलो म्युझिक डायरेक्टर, कसे आहात आपण? मस्त. व्हेरी गुड, एकदम चका चक. तुमची भाषा वापरली का? चका काय? आज वाट कशी काय चुकला आमच्याकडे? काहीतरीच काय बोलता तू? येत असतो अद्द बद की नाही? साहेबांसाठी चहा. म्युझिक डायरेक्टर आहे ते. बस तेजस, चहा. काय तुला आज तिकडे जायचं नाही वाटत? तुमचं काय ते पब का क्लब काय म्हणतात तिकडे? नाही का? आज नाही, आणि इनफॅक्ट ह्या पुढे कधी नाही. का? आमचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झालाय काका. फोनवर बोलू त्याच्याशी? नाही नाही नको. ऍक्च्युली काय की चूक माझीच आहे, त्यामुळे तुम्ही फोन केला तर त्यांना उगाच प्रेशराईज केल्यासारखं वाटतं. काय झालं काका? त्याच संदर्भात तुमचा सल्ला घ्यायला मी आलो होतो. बोल, मन मोकळेपणाने बोल. काका माझी बरीचशी कंपोझिशन्स रेडी आहेत. मागच्या काही महिन्यात मी काही नवीन कंपोझिशन्स ही केलेली आहेत, आणि मला असं वाटतं की त्यातली 7 ते 8 गाणी एकत्र करून एक उत्तम अल्बम तयार होऊ शकतो. आता प्रश्न इतकाच आहे की माझी कुठल्याही कॅसेट कंपनीशी ओळख नाही आहे. नाही म्हणजे शहरातल्या बऱ्याचशा कॅसेट कंपनींचे उंबरठे मी झिजवलेले आहेत, पण सगळीकडेच देखेंगे, मिलते रहना वगैरे अशी उत्तरं मिळत आहेत. काका आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर वन ब्रेक, फक्त एक संधी. आणि म्हणूनच मला तुम्हाला असं सांगायचं होतं की जर का तुमची कुठे ओळख असेल तर. खरं सांगू तेजस, कॅसेट विकत घेणं आणि ती ऐकणं एवढाच संगीत क्षेत्राशी माझा संबंध आहे, त्या पलीकडे संबंध नाही. हरकत नाही, मी फक्त तुम्हाला एवढ्यासाठीच सांगितलं की जर का काही रेफरन्स मध्ये आलं तर तुम्हाला माहिती असावं. काय रे, साधारण किती खर्च होतो हे तुझं काय अल्बम तयार करायला? 5 ते 6 लाख काका. जर का कोणी स्वतंत्र फायनान्सर मिळाला तरीही चालेल, म्हणजे मार्केटिंग मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देऊ शकेल. पण काय ना काका की इनिशियल स्टेजला इन्व्हेस्टमेंट करणारं कोणीतरी पाहिजे. जर का तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर मी स्वतःहून जाऊन माझी गाणी ऐकवायलाही तयार आहे त्याला. आय सी. बा, मग कधी ऐकवतोस गाणी मला? तुम्हाला? हा, तूच म्हणालस ना कोणीतरी फायनान्सर मिळाला तर मी त्याला गाणी ऐकून दाखवेन म्हणून. काका म्हणजे नाही, नको. नाही म्हणजे दादांना ते आवडणार नाही काका. खरं तर आवडलं नसतं, पण आता परिस्थिती तशी नाहीये. तू वर्षाचे दागिने परत केलेस, त्यामुळे सगळ्यांचा विश्वास तू मिळवलेला आहेस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. मी विद्याचा मुलगा म्हणून तुला पैसे देत नाही. तुझ्यामध्ये काहीतरी आहे, तू काहीतरी करून दाखवशील, आम्हाला विश्वास आहे, म्हणून मी तुला पैसे देतो. थँक्यू काका. थँक्स. दादा. हां दादा, मी जरा अभय काकांकडे जाऊन येतो, त्यांना जरा माझी कंपोजिशन ऐकवायची. नाही म्हणजे ते नको म्हणतात, पण मला असं वाटतं एकदा त्यांना ऐकवलेली बरी, कारण एवढा पैसा खर्च करणार आहेत माझ्या कॅसेट वरती. ऐकू ऐकू, त्याला ऐकू सगळं. पण काय रे याच सगळं रेकॉर्डिंग घरीच केलंय दादा. हा हो,
नाही म्हणजे क्लॅरिटी नाही आहे तेवढी, पण अभय काकांना अंदाज नक्की आहे. काय ना दादा की सिंगल ट्रॅक रेकॉर्डिंग करायचं म्हटलं तरी पण खर्च भरपूर येतो आणि सध्या मी तो नाही अफोर्ड करू शकत. नाही पण हे रेकॉर्डिंग ऐकून अभय काकांना नक्कीच अंदाज येईल. एकंदरीत आता माझ्याकडे स्वतःची बरीच कंपोजिशन्स तयार आहेत दादा. दादा गेल्या 1.5 वर्षातलं माझं एक काम आहे. कमाल आहे. म्हणजे इतक्या चाली तू दिल्यास आणि त्यातली एकही चाल मी ऐकली नाही. नाही दोष तुझा नाही, दोष माझाच आहे. काय की तुझी म्युझिक मधली इन्व्हॉल्वमेंट मला कळलीच नाही असं नाही, पण मी तुला पुरेसा वेळ दिला नाही. मी ती ऐकायला हवी होती. नाही चूक माझीच आहे. दादा काहीतरी काय बोलताय तुम्ही. नाही तेजस, चूक कोणाची का असे ना, तुझी असो माझी असो ती मान्य करायलाच हवी. नाही तर तुमचे दादा लोकांच्या चुका शोधत त्यांना उपदेश करत हिंडत असतात असं कोणी म्हणायला नको. अहो काहीतरी काय दादा, असं कधी कोणालाही वाटणार नाही. असं तेजस बेटा, या कॅसेटच्या निमित्ताने तू आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर जातोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव पोरा, अभय माझा कितीही जवळचा जीवाभावाचा मित्र असला तरी त्याच्याकडून मिळणाऱ्या या पैशाला गृहित धरू नकोस. त्याच्याकडनं जे तुला सहकार्य मिळत आहे आयुष्यभर त्याची जाण ठेव आणि त्याच्या प्रत्येक पैशाचा हिशोब त्याच्या समोर ठेवत जा. आवाजवी खर्च करू नकोस. तेजस मला असं वाटतं की तुला ही योग्य संधी मिळते. त्या संधीचं सोनं कर पुरा. मला माहिती आहे तुझ्या या प्रयत्नामध्ये माझ्याकडून कसलीही आर्थिक मदत तुला झालेली नाही, पण तेजस माझा एका गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे, तो म्हणजे मनापासून दिलेला आशीर्वाद. माझे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहेत पुरा. ऑल द बेस्ट. थँक यू दादा. काय शोधतोस? काय नाही, त्या सुप्रीम इंडस्ट्रीजची फ्लॉपी मिळत नाहीये, त्याचं काम आपण केलं होतं ना 7 वर्षांपूर्वी. सुप्रीम? हा ती माझ्याकडे. हो का? नाही काय उपासनी म्हणत होते की जमनाबाई प्लांटचं जे बॉयलर सेक्शन आहे ते बरंच सुप्रीम इंडस्ट्रीजच्या प्लांटशी, म्हणजे त्याचं ऑटोमेशन आपण केलं होतं त्याच्याशी मिळत जुळत आहे. नाही रे मला नाही वाटत असं. नाही आपण एकदा बघूया ना. देऊ तुला फ्लॉपी? हा प्लीज इफ यू कुड. म्हणजे विश्वास आहे ना माझ्यावर. शशांक प्लीज देते एक मिनिट. या डिझाईनच्या फ्लॉपीज खूपच कॉन्फिडेन्शियल असतात. 5 लाखापर्यंतच्या प्रोजेक्टच्या माझ्याकडे, पुढच्या सगळ्या अभ्यासरांकडे असतात. ठीक आहे, सुप्रीम इंडस्ट्रीज. दाखव तुला मी. नाही नाही मी बघीन ना, मी बघीन. ओके. अच्छा मला तू सांगितलं होतंस ना की आपल्या ऑफिससाठी आपल्याला नवीन पीसीज घ्यायचे आहेत, त्या संदर्भात मी उपासनी बरोबर चालले, तर तू सगळं हँडल करशील ना? हो हो नो प्रॉब्लेम, गो अहेड. मग फ्लॉपी ही स्टडी करून मी ठेवून देईन, खात्री बाळग.
बळथा मी तुला चावी दाखवते कुठली ही लॉक करून ठेवून द्या. हो हो चल बाय. आई हीच चैताली. ओ चैताली देसाई. हो अब तू बस ना. आशीष मला चष्मा आणशील का? अगं आई पण आशिष बरोबर कॉलेजमध्ये शिकतेस ना तू? हो. आशिषने मला सांगितलं की त्याची इच्छा आहे मी तुला भेटावं म्हणून, आणि त्याप्रमाणे आपण भेटतो आहोत. ही गोष्ट आशिषलाही माहिती आहे आणि तूही समजून घे. वैयक्तिक माझं तुझ्याबद्दल काहीच मत असायचं कारण नाही, पण मला तुम्हा दोघांची मैत्री पसंत नाही. या विषयावर मी काही विचार करावा अशी मला गरज वाटत नाही, आणि तूही करू नकोस. मला वाटतं आपलं बोलणं झालंय, तेव्हा तू जाऊ शकतेस. आई अगं अगं काय झालं चैताली अशी? आई आई चैताली. साहेब चैताली आली नाही रे अजून. आता काय तिची वाट बघतेस तू वहिनी आता? नाही रे तसं नाही, आज अरे ती आशिषच्या आईला भेटायला गेली आहे पहिल्यांदा. अच्छा अच्छा असा कार्यक्रम आहे काय सासू बघण? वा काय काळ बदलला एकदम. बरी तुला आठवत 10-12 वर्ष झाली असतील ना तुझ्या लग्नाला, आम्ही आलो होतो सगळे तुला बघायला. आठवते का? आठवतंय की दिसरेन कशी मी? 1000 प्रश्न विचारले होतेस तुम्हाला जवळजवळ. साहेब ना हो मग काय? अगं तसे ना आम्ही नेहमी सुट्टीत एकत्र भेटायचो वगैरे, पण हे लोक मला बघायला येणार म्हटल्यानंतर मी जी बावरून गेले ना. आणि खरं म्हणजे ना इतक्या लवकर लग्न विघ्न करायचं असं काही डोक्यात नव्हतं गं माझ्या. मी कधी करणार होती कवळ्या बसवल्या. आणि ना इतकं टेन्शन आलेलं, त्याच्यात आधी मला आईनी साडी नेसायला लावली. मी नेहमीच्या ओळखीच्या माणसांसमोर असं साडी बिडी नेसून जायचं, मला इतकी लाज वाटायला लागली तुला सांगते. त्यात आईच्या वरती 1000 सूचना, असं करू नको तसं करू नको, अशी बोलू नको तशी हसू नको. अरे बापरे मग. आणि मग आले हे सगळे लोक मला बघायला. मी ती साडी कशी बशी सावरत गुपचूप बाहेर जाऊन बसले मान खाली घालून. तर हे साहेबराव लागले ना माझ्याशी गप्पा मारायला. काय म्हणाला? हा मुली तुला स्वयंपाक येतो का? मी चूप तोंडातनं शब्द फुटत नव्हता माझ्या. तो म्हणाला
एखादं गाणं तरी म्हणून दाखव. गाणं मला मला अक्षरशः रडू यायला लागलं. हळूच समोर बघितलं, तेजस, चैतू, गिरीश भाऊजी यांना ना फारसं काही समजत नव्हतं आणि सागर भाऊजी बसल्या जागी अस्वस्थ झाले होते. आणि विवेक भाऊजी ते काय समोरच बसले होते, मिश्किलपणे हसत होते माझ्याकडे बघत. तसं काही पहिल्यांदाच पाहिलं होतं मला. ते बरं आठवलं, विवेक भाऊजी बघत होते मिश्किलपणे. ए काय रे साहेब, आधी लग्नाला तयार होत नव्हती. तुला सांगतो नजरेन झालं साहेब. तुला आता चैताली काय ग, काय झालं तिला? अहो झालं, ती आली ती सरळ एकदम वरच गेली. कोण काय बोललं नसेल ना? काय माहिती, मी बघतो बघतो. चैताली, चैतू बेटा, आशिषची आई काही वेडवाकडे तर बोलली नसेल ना? चैताली, बस बस. काय झालं? आशिषची आई काही बोलली का तुला? त्या मला नाही म्हणाल्या. लग्न करायला नाही म्हणाले? शी डिडंट लाईक मी दादा. दादा एखाद्याला एखादा माणूस नाही आवडू शकत हे समजू शकते मी, पण त्याला काहीतरी एक कारण असावं लागतं ना. काय कमी आहे माझ्यात दादा? आणि त्या इतक्या तुटकपणे म्हणाला ना मला. आय नेव्हर एक्सपेक्टेड दॅट. त्या म्हणाले मला तुमच्या दोघांची मैत्री पसंत नाही म्हणे. मग पुढचं काही बोलायची गरजच नाही आता. आशिष काय म्हणाला? त्याला सुद्धा त्याच्या आईचं हे असं वागणं अनएक्सपेक्टेड होतं दादा. तो सुद्धा इतका हादरून गेला होता ना, पण आई समोर काहीच बोलला नाही तो. त्या मला म्हणाल्या तुझं काम झालं असेल तर तू गेलीस तरी चालेल म्हणून. दादा ही काय बोलायची पद्धत झाली का? इतकं ह्युमिलिएटिंग वाटलं मला हे. याशिषला म्हणलं मी जाते म्हणून, तो मला म्हणाला मी तुला सोडायला, तो म्हणलं नको माझी मी समर्थ आहे एकटी घरी जायला. तो हाका मारत होता तरी थांबल्याने आले सरळ निघून तिथून. चैताली, आशिष तुझ्यावर प्रेम आहे याची खात्री आहे तुला? त्याचा निर्णय पक्का आहे याची जर तुला खात्री असेल तर मी बोलतो त्याच्याशी, बघतो तो काय म्हणतो. मी स्वतः लक्ष घालतो या गोष्टीत, ठीक आहे? आणि हे बघ बेटा, जोपर्यंत तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे ना, तोपर्यंत तुला कसल्याही गोष्टीची काळजी करायचं कारण नाही.